नमस्कार योकार सविस्तर खबरादी हेडलाईन्स। आणि एक कोरोना पेशंट गाडी घेऊन आयल्लो गोयात, गोयातल्यान भायर वचपाक आता पास नाका। 1 जुना सावन अनलॉक 1, कंटेनमेंट झोन सोडल्यार सगळीकडे सगळे उक्ते। हरमल दर्या देगेर खून, कोरगाव भटवाडीच्या 5 जणांनी कोरगाव मायनातले दिलीप पायजीचो केलो खून, दोघांक अटक, 3 जण फरार। गोय सरकार गोयकारा विरोधी, बिकर गोयकारां खातीर सरकार करता एसओपीन बदल, तारवटींचे बाबतीत सरकार खंडणी खोर, गोवा फॉरवर्डाची खर टीका। ताळगाव नव्या विस्तारित पंचायत घरा खातीर शेत जमीन पुरोक सुरू, शेतकऱ्यांक कांयच खबर ना। ॲक्टिविस्टांचे सुवातेर आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांक उखल्ले। आणि 108 सेवेतल्यान टर्मिनेट केल्ल्यांक परत घेऊचे, केल्ल्या कामगारांचे सीएम भलायकी मंत्र्याक आव्हान, 108 आपल्याच आदल्या स्टाफा आड कागाळ। मुंबई सावन गाडी घेऊन गोयात आयल्लो आणिक एकटो कोरोना पॉझिटिव्ह मेळ्ळा। दुसऱ्या वाटेन गोया सावन भायल्या राज्यात वतले जाल्यार आता एक्झिट पास काढपाची गरज ना म्हणून जिल्हाधिकाऱ्यान नोटीस काढून जाहीर केला। जो मनीस गोया भायर वता ताणें त्या जिल्ह्याच्या वा संबंधित अधिकाऱ्याकडच्यान एंट्री पास घेवचो। 1 जुना सावन अनलॉक 1, कंटेनमेंट झोन सोडल्यार सगळीकडेन सगळे उक्ते म्हूण केंद्रीय गृह मंत्रालयाची नवी गायडलाईन। लॉकडाऊन 4 उपरांत आता अनलॉक 1। लॉकडाऊन हळूहळू सडळ जाता। अनलॉक 1 3 टप्प्यात असतलो, 1 जून ते 30 जून मेरेन अनलॉक 1। अनलॉक 1 अंमलबजावणी 1 जुनाक सावन जातली, मात चडश्यो गजाली 8 जुना सावन त्यो जातल्यो। पहिल्या टप्प्यात अनलॉक 1 पळयात। 8 जुना सावन धार्मीक स्थळां, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हॉस्पिटेलिटी सर्वीस सुरू। जीम, थिएटर, स्विमिंग पूल बंद आसतली। आंतरराष्ट्रीय विमान प्रवासूय बंद। गर्दी जावंक शकता अशो गजाली उत्सव बंद। आरोग्य मंत्रालय SOP थारायतलो। अनलॉक 1 दुसरो टप्पो पळयात। राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडेन चर्चा करून स्कूल, महाविद्यालय, शिक्षणिक संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट उक्त करपाचेर विचार जातलो। राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाच्यो शिक्षणिक संस्था, पालक, जाळवणदारांकडे चर्चा झाल्या उपरांत निर्णय जातलो। चर्चे उपरांत जो निष्कर्ष येता ताच्या उपरांत शिक्षणिक संस्था उक्ते करपाचो जुलयात निर्णय। अनलॉक 1 तिसऱ्या टप्प्यात पळयात। परिस्थिती पळोवन आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, मेट्रो सुरू करपा विशीं निर्णय जावं येता। थिएटर, जीम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बारा, ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल सुरू करपाचे निर्णय जावं येता। परिस्थिती जाग्यार येता जाल्यार सामाजीक, धर्मीक, राजकीय, वर्सुकी, संस्कृतीक कार्यावळींक सूट दिवपाचेर विचार जावं येता। कंटेनमेंट झोन सोडून सगळ्याक सगळे उक्ते। अर्थीक गजाली जाग्यार घालून केंद्रान लॉकडावना उपरांत अनलॉक 1 जाहीर केला। कंटेनमेंट झोना भायर पासाची गरज ना, आपल्या राज्यात वचूंक एक्झिट पासाची गरज ना, मात त्या राज्याकडच्यान पास मेळोंक जाय। सध्या तरी गर्दी जावंक शकता अशो गजाली बंद दवरल्यात। राती 9 ते 5 मेरेन कर्फ्यू आसतलो। आरोग्य मंत्रालय अनलॉक 1 विशीं नवीन SOP जारी करतलो। इतले मजगती पत्रादेवी सिमे वयल्यान म्हापशा कोविड टेस्टा खातीर आयिल्ल्या लोकांची गर्दी पडली। आता पेडणेच्यान तोरश्याच्यान तुम्ही आता हंगा म्हापशा हाडून बसयतात, 3-4 वरां तेंकां उपाशी तापाशी सगळ्यांकां बसयतात। पत्रादेवी आसतना येतले नाटर म्हटल्यार करंट टायम रोवचे पडटले म्हणा, कामांक तुमकां वचंक जाय जाल्यार तुम्ही फुडे टेंट घालात, त्या सायडीक जागो आसा थंयसर थोड्यांक शिफ्ट करा, मागीर तुमचे सोशल डिस्टन्स दवरा, तेंकां कितें टिफिन अरेंज करा, चार्ज करा, टिफिन अरेंज करा तेंकां, आनी नंबरा प्रमाणे घ्या तुमी। लोकांक अशें तुमी हितून दवरतात, पण रातचे जाल्यार म्हाका दिसता उबे आसतात, 5 सुमार येयल्ले लोक दुसऱ्या दिसा सांजचे केन्ना केन्ना वयतात। प्रोटेक्शनाक म्हाका दिसता मास्का शिवाय कांयच ना, ते म्हाका दिसता मास्क तेणी घरा कडल्यान आपूण विकते हाडला आसतले, तेंकां उदकाचे टिफिनाचे कांयच हे ना, सवलत कांय ना।
हरमल दर्यादेगेर कोरगाव भटवाडीच्या 5 जणांनी दिलीप पायजी ह्या 23 वर्षाच्या कोरगाव मायणातल्या तरणाट्याचो खून केलो. शुक्रारा राती हरमल दर्यादेगेर ताणें दिलीपाचेर दांड्यांनी हल्लो केलो. दिलीपाक सोडूंक गेल्ल्या त्याच्या फ्रेंडांकूय मार बसला. दिलीपाक हॉस्पिटलांत व्हरतना वाटेक मरण आयलें. पुलिसांनी आतां मेरेन सतीश नरसे आनी स्वप्नील बाली ह्या दोगांक धरला. तीग जण फरार. खंय गेल्ले तुम्ही? त्याचे खरे नाव किती? बबलू चे हांव गेलो. हे सगळे धावन येले. येयले ते एकट्यान तोंडको काढलो आणि मारपाक येऊन लागले. म्हणजे मारपाक येता म्हणून हांव आडूंक गेलो. त्यांना आडूंक वयतालो, म्हाका हो घट धरलो आणि त्यांना आडयता आडयता म्हाका भांगाय लागले आणि एकट्यान हांवें मारले बीन सगळे. मागीर तितल्यान मागीर सगळे परमेश नरसे सुर्या म्हणून तो तिणी येयलो. म्हजे थापड मारले आणि म्हजेर बॉटल एक धरली आणि गोळ्याक मारपाक हो येयलो. तो स्वप्नील बोली म्हणून तो एक भुरगो आहा त्यांचो एक फ्रेंड. तिणी म्हाका सायडीक काढलो आणि त्या सुर्यान डायरेक्ट गेलो आणि बबलूचे बाटली फुटली तकले. आयज जर आमकां न्याय मेळना जाल्यार फाल्यां मोर्चा जातलो. गोंय सरकाराचो गोंयकार विरोधी वावर चल्ला. सरकाराची धोरणाय गोंयकार विरोधी. गोंय घटक राज्य दिसा गोवा फॉरवर्डाची सरकाराचेर खर टिका. सरकार बिगर गोयकारां खातीर एसओपीन बदल करीत सुटला. मात तेच सरकार तारवट्यांचे बाबतीत मात खंडणीखोर आणि व्यवसायीकरण करपाक पेटला म्हणून विजय सरदेसायची टीका. गोवा फॉरवर्डान आपली सोशल मीडिया मोहीम लॉन्च केली. एक मॉडर्न आणि हे लॉकडाऊनचे रेग्युलेशन्सांचे खातीर आम्ही एक ऑनलाईन कॅम्पेन सुरुवात करूंक सोदतात. Which I am now announcing is hashtag crime to be a Goan in Goa question mark. This is the campaign. So MHHO guideline do not Goan khatir dilute karun jata. Tar MHHO guideline Goan khatir dilute jayna. Asa jale na, that also is a question. So understand this thing. Ek kine tar chalna. बाय बीच कसे तरी हे तारवटी येऊंकूच नका आणि आयले जाल्यार तांकां तांची घोटी कापो. आता तारवट्यांचा एकूच इश्यू येऊ ना. दुसरे गोंयकार आहात, दुबईचे गोंयकार आहात, त्यांच्यो नोकऱ्यो केल्ल्यो आहात, ते लोन घेऊन तिकीट काढपाचे आहात. तातले तातून तुम्ही त्यांना भीतर घेऊन गोंयात पावून ताचे आणि हजारांनी रुपया घेतात. तर कसले हे सरकार एसओपी म्हणजे दिसाक दिसाक चेंज कसं जाऊ शकता? And it's a standard operating procedure. It can't change overnight. You can't say there will be a separate SOP for Maharashtra yesterday and today you suddenly see that I am back in love with Maharashtra. Are goanche tarvatyan ojun menan proper delegation mehapak mehla chief secretary or chief minister Narayan Rane to chola yata kon tari podille candidate gyo to mukhyamantri kade photo galta paper kasha ata hai. So sarkar goancho kay sarkar sound padi. ह्या आज गोयचे घटक राज्य दिसात गोयकारांनी विचार करपाची गरज आहात. मागतात की एक्झिट लॉकडाऊन पॉलिसी म्हणटाली सरकाराकडे असा काय म्हणून स्पेल आउट करची. आणि मुख्यमंत्र्याक एक चान्स आशिल्लो. मनोहर पर्रिकराचो असो चमचो कसो आपल्याला मुख्यमंत्री झाला असं नाही. ही हॅड अ चान्स टू बिकम समथिंग मच बिगर दॅन इव्हन पर्रिकर, मच बिगर दॅन गोवाज फर्स्ट चीफ मिनिस्टर. इफ यू हॅड टू बी व्हेरी सारखं नॉन पार्टीजन, if we had to take everybody into confidence, Kerala mukhyamantri ji image khay pavle ti pai madesha Kerala first ye tane attitude dol. So goyan goykar first other attitude dol. Sagala amka barobar getille kon taka vote takun shakna shilka. Social media che ata kene lockdown na nagala che ghar utun campaign kuriya mantalo. But you also believe on this Maharashtra Goa border should be seen for something. See, I believe what the chief minister, what the health minister is saying is with some basis. He cannot just say that there should be a capping for those coming into Goa from other states because he knows that there is a problem. But the chief minister says otherwise. Ne amcho ata demand ami Goa specific SOP javcho o ami magta. Goa specific SOP mhanle kine ki dusryang je bashen negative zale ka gharavchu mhelna
ते गोयकारांकूय निगेटिव्ह झाल्यानंतर घरा वचून मिळून जाय. ताळगाव पंचायत घराच्या विस्तारा खातीर शेत जमिनी पुरोवपाचो विषय परत तापलो. थंय नव्या पंचायत घराक शेत जमीन मालकाचो विरोध. तांकां खंय ताची जमीन घेतात म्हूण एक नोटीस पासून येवंक ना. सगळें बेकायदेशीर चल्लां म्हूण आरोप. शेतकारांक एक्टिविस्टाचोय तेंको. निमणे पणजे पुलिसांनी आंदोलकांक अटक केली. सरपंच म्हणटा सगळें कायदेशीर चल्लां. एडेरी जाता हांगासरलें आमकां सांगूंक ना कांय ना कांय ना. आमकां एक नोटीस तरी धाडूंक जाय आसलेली. ही आमी हे बरयता वो कितें कोत्ता म्हूण आमकां कांयच सांगप ना म्हूण आमकां रिस्पेक्टूच ना. कितले फार्मर आठ आहा आमकां खबर नासतना हे पळय केलां. आतां लॉकडावन आहा आमी भायर सरना. भितरच आसता तर तुमकां पयशे बी कितें दिलो आहा? आमकां कांय दिवंक ना तेणें. 2007 तेणें आमकां सांगलें तुमचें लँड पुरोय ना, तुमचें लँड तुमचे कडेन आसतलें म्हणून. आनी आतां COVID-19 हे पळय हे पळय पुरोवपाक येयल्या. In this COVID-19 section 144 is told for us to stay at home. For what? So that they can do whatever they want. They have put in a notice of 2005 and people have got this notice in 2007 that the land is theirs. It's a shame on the present government over here and the agriculture minister and the present MLA and the sarpanch who's not even come down till now to talk to us. Section 12 notice is not there, payment notice is not there, possession certificate not taken. We as ordinary citizens, farmers whose property this is, don't we have the legal right to use reasonable force to ask somebody, show me the documents and then enter the property? Hello? Well, everyone, this is for you all to see how the police people will take you. They don't care for the freaking farmers. They don't care for the people. They don't care for anyone. They're only working for the MLA. It's a shame today. I've been so disappointed. So I was questioning that the process is not... ताळगाव पंचायतीचो सरपंच म्हणटा सगळें कायदेशीर चल्लां. त्या शेताच्या सुवातेर खंय सगळ्या सोयींचें नवें पंचायत घर येता जाल्यार कितें वायट. हें लँड फिलिंगाचें परमिशन घेतलेलें आसा. लँड फिलिंगाचें परमिशन फ्रॉम करेक्ट ऑथॉरिटी वी हॅव टेकन लेटर ऑफ कोमनिदाद टू एक्वायर दॅट लँड and this land belongs to the comunidad. Said we are broad in mind what we want in Taligaon. This is people's demand. Aaj log kite munta panchayat ghar ailar amka bare. I am having panchayat ghar with under one roof, all these amenities, post office, aaj to kam phalan thing as health center astolo phalan electricity astele. So you don't need to go scout around in different places. So it will be under one roof. So what is wrong? See, acquisition kenna kelle baba area kitli di 6,165. So this acquisition was done in 2004. So then na pai compensation kitha alele. We are looking at 16 years back. Acquisition acho rate kitha ashillo te government rate no kami ashillo. So see, everyone knows that it is acquired. They have accepted it. तांचो एक डिमांड आशिल्लो जाता जाल्यार आमकां कितें अवॉर्ड दिवचो म्हणून. सो दॅट वॉज द रिजन दे हॅड पूट डॅट एप्लिकेशन आनी ते आमकां कितें एनहान्समेंट मेळचें म्हणून गोवमेंटा कडल्यान. सो इट इज फॉर दॅम टू पर्स्यू इट. इट इज अ गोवमेंट बॉडी. आय कॅन नॉट, आय एम अ गार्डियन. हांवच गोवमेंटाचेर अगेन्स्ट करतलो? सो इट इज अ प्रोसेस. इट इज अ बॉडी ऑथॉरिटी. प्रुडंटा खातीर चेतन गवस. आतां कमर्शियल ब्रेक, रोकडेच मेळया. टॅक्स भरपाक वेळ दिवचो, मायनिंग येरादारीची रेट वाडोवन दिवपाक आधार करचो म्हूण उत्तर आनी दक्षिण गोंय ट्रक संघटना मुख्यमंत्र्या कडेन गेल्ली. डिझेलाची रेट वाडल्या, येरादारीची रेट वाडोवन दिवची म्हूण कितलो तेपूच जालो ट्रकवाले मागतात. मुख्यमंत्र्यान मायनिंग सुरू जातली तेन्ना ट्रक संघटनेक विश्वासांत घेवनूच रेट थारायता म्हूण खंय उतर दिलां. नॉर्थ गोवा आनी साउथ गोवा सीएमा बरे मेळपाक गेल्ले मिटींग आसली आनी आमी ऑलरेडी पयलीं बरोवन दिल्लें रेटी लागून टॅक्सा लागून
आनी जायते मायनिंगाचे डिपेंड रस्तो बस्तो सगळे धरून म्हणटरी आम्ही आज वचून तेंका मेळ्ळे आनी सीएमान सीएमान आम प्रॉमीस केला आपण बायपास रोड म्हणटो एक वर्सां रेडी करून तुमकां रस्तो हें करता म्हूण दुसरें म्हळ्यार आमगे रेटीचें मेन सांग रेटीचें रेटी आमी सांगिल्लें हांगा ती आमची साउथ गोवा नॉर्थ गोवा बसोन ते रेटी डिस्कशन करून आमगे रेटी फायनल जावपा जाय म्हणून ती पाट रेट दिल्ली आमकां सामकी रेट तुमी सांगून कांय फायदो ना म्हूण 52 डिझल आसतना तिची रेट आजून आमकां तिची रेट आसा आज डिझल पावली 68 सीएमान आज सांगिल्लें आमकां प्रॉमीस केलां आपण तुमकां जेन्ना पळय दुसरे पळय आतां हें ट्रान्सपोर्ट चालू जातलो आतां न्यू सिजना तेन्ना आपण तुमकां इन्स्टॉल शिवाय आपण ट्रान्सपोर्ट चालू करना म्हूण आनी आमकां सीएमाचे विश्वास आसा कित्याक सीएमान सांगिल्लें तें करतलेच म्हणून दुसरें म्हळ्यार आमगेलें हेजें टॅक्साचें आमी सांगिल्लें काल आमगे केपें लोकां सामक्यो भरपूर त्रास केले लास्ट डे म्हणून आमी सीएमान सांगलां आमगे आमकां सीएमान ऑलरेडी सांगिल्लें जुलय 31 पासून लास्ट डे म्हूण तें तेका आमी सांगलां आनी तें आपण तेका आपोवन हें करून सांगलां आजचो एक एकशे 108 एमर्जन्सी सर्विसीचो प्रोजेक्ट मॅनेजर गुरुप्रधान शेट्टीची चौकशी करची म्हूण 108 स्टाफान सीएम भलायकी मंत्री आनी जीव्हीकेच्या मॅनेजमेंटाक आव्हान केलां टर्मिनेट केल्ल्या सगळ्या कर्मचाऱ्यांक परत कामार घेवचे म्हूण तांची मागणी इतले मजगती जीव्हीकेन एका आदले स्टाफा आड 108 सर्वीस डिस्टर्ब करपाचो यत्न केल्याची पोलीस कागाळ केल्या आपल्या एम्ब्युलन्सीक सेक्युरिटी मागल्या 108 एमर्जन्सी सर्विसीच्या 38 जणांक टर्मिनेट केल्ले टर्मिनेट केल्ल्या स्टाफान आपली बाजू मांडली सायन केले ते युनियन करता म्हणून पण आम्ही ऍक्च्युली युनियन करना आमची फक्त युनिटी आशिल्ली कित्याक लागून आम्ही सायन घेताले की जो आमचो पळय हे लॅटर आसा आमचो जो प्रोग्राम मॅनेजर आसा न्ही तो आमकां नाका तो आमकां हॅरेसमेंट करता त्याच्या वेळेस आम्ही खूप कंप्लेनी केल्या खूप म्हणल्यार खूप कंप्लेनी केल्या अजून कोणे ऍक्शन घेऊ ना आणि आमचे कांयच इश्यू ना फक्त आमकां हो प्रोग्राम मॅनेजर नाका म्हणून हे इतले हे केले म्हणून आमकां हे लॅटर आमी सगळ्यांक सबमीट करपाचे आशिल्ले सीएमाक करपाचे आशिल्ले हे आमी दिवपाचे आसले पण गेल्ले ऑफिसान आयत म्हटलं ऑफिसा बंद आसा आयत सो हे आमी दिवच्या पयलीं आमकां टर्मिनेट केले एकटी तेंच्यानी आमकां विचारूच ना तुम्ही कित्याक म्हणून हे केले म्हणून सदी हॅरेसमेंट करता इवन आमी टायर चलयता ना टायर बंद केला न्ही तरी आतां ऑफिसान इन्क्वायरी घालयता टायर बंद ते घालत कसो टायर पेड्यार घाला 5,000 किलोमीटर चल्ल्या टायर चेंज तुम्ही घाला म्हणटा असो उलयता आणि प्रत्येक टायर 60,000 किलोमीटर येऊन जाय म्हणटा एमर्जन्सी सर्विस म्हणटा ते 60,000 गाडी खंय येतली एम्ब्युलन्स ब्रेक मारचे पडटा एकदा फास्ट वचचे पडटा 70 वयर गेली स्पीड जाल्यार म्हणटा पेशंट मेल्यार मरप 70 वयर कोच वचनाका हे सुद्दां आमी ऑफिसर वचून सांगलें की असो तो सांगता म्हणून कितें तरी करा तर ते म्हणाले ना ते मातशें तरी समजावन घेवंक जाय तो तुमचो मॅनेजर आसा म्हणून तेंचे मातशें तरी कितें आयका म्हणा मायलेज मागता मायलेज येवंक जाय म्हणटा कितें करा कशी चली गाडी म्हणटा 10 मायलेज येवपाक जाय तर म्हाका पयर तेंच्यानी कितले रातचे 10:15 सुमार कॉल करून आपयता हांगा आणि 2:30 सुमार टर्मिनल लेटर दिता म्हाका माझ्या हातीन हे तूं तेच्यान कित्याक फक्त ओन्ली एड ग्रुपान एड आसा आनी एड केल्या म्हणून थोड्या ग्रुपान हो फक्त सिमकार्ड दुबाव केले आमी युनियन करता म्हणून आमचो युनियन करपाचो हेतू ना आनी आमी युनियन करपाचे खंयच्या भानगडींकूय पडूंक ना फक्त आमी केला कितें फक्त ग्रुप ग्रुपान फक्त ओन्ली चॅटी ग्रुप तसो की आमचो फॅमिलीचो आसता तसो तेंच्यानी फक्त ग्रुप केला म्हणून आमकां टर्मिनल आनी हे काय आमी लेटर घेवच ना तेंच्या कडसून दिसाची एक एकल्या कोणाक त्या गाडयेर दुसरो ड्रायव्हर घालून आमकां आपया हांगा इन्क्वायरीक आपोवपाचे आसा कितें तर रिझन जाय न्हू आमकां आपोवपाक हे वॉट्सअप ग्रुप केलो म्हणून हे कितें रिझन जालें आमकां टर्मिनल करपाचे इतले मजगती जीव्हीकेन 108 आदल्या स्टाफा आड स्टाफाक खुबळावन घालून सर्वीस डिस्टर्ब करपाचे यत्न केल्ल्याची कागाळ केल्या प्रुडंटा खातीर शिरीश कुंकळेकार आनी स्वप्नील तारी COVID-19 लॉकडाऊन असताना मायग्रंट कामगार महाराष्ट्रातल्यान गोंयात आयल्यात तांच्या वाड्यार रावतात म्हूण नुवेकार तिडकल्यात कांय कामगार तिळारी वयल्यान खंय गोंयात आयल्यात चेक पोस्टार चेकींग जालें 2,000 फारीक करून टॅस्ट जाली मात रिपोर्ट आजून आयिल्लो ना होम क्वॉरंटीन स्टॅम्पूय ना मायग्रंट म्हणटात तांची कितें चूक गोंयकार म्हणटात पॉझिटिव्ह असल्यार कितें करपाचें सेम हे सब उदर से 28 आया हूँ मैं मगर रूम पे आया ना तो रूम वाले का कुछ इशू नहीं था मगर अपार्टमेंट वालों ने वहाँ पे 2 पुलिस कंप्लेंट किया और पुलिस भेज के उधर से निकाला ओके हमको अभी तुम इधर नवे में रहते हैं हाँ तुम्हारे दोस्त के साथ रहते हैं
आपको भी स्टैम्प नहीं लगाया? स्टैम्प बिल्कुल नहीं। टेस्ट किया वाल और महाराष्ट्र से मैं तिलारी घाट से नीचे आ गया तो उधर एक चेक पोस्ट था, उधर मेरा पास चेक किया। बाद में सेकंड चेक पोस्ट था गोवा बॉर्डर पे, उधर पास लेके सब 2000 पे किया और उधर से डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नॉर्थ गोवा लेके आए। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नॉर्थ गोवा पे बहुत भीड़ थी और उधर टेस्टिंग किया और सबको स्वैब लेके छोड़ दिया। उनको कोई ऐसा बोला नहीं कि अभी होम क्वारंटाइन है कुछ है, नहीं तो उनके पुलिस भी नहीं था उनके साथ। जो लोग गए 100-150 लोग आए थे, वो जिधर चाहे वो घर पे गए। आपको बोला होम क्वारंटाइन का स्टैम्प भी नहीं है हमारे ऊपर। अभी हम रूम पे आए तो रूम ओनर कोई किसी किसी का रूम ओनर बाहर निकालता है, कोई रखता है, ऐसा चल रहा है इधर। आपको स्टैम्प नहीं लगाया? स्टैम्प नहीं लगाया। और रिपोर्ट के बारे में क्या बोला? रिपोर्ट आएगा बोलेगा, वो तो आपके टेक्स्ट मैसेज को आएगा मोबाइल पे। मोबाइल नंबर लिया है उस पर आएगा। अभी दो दिन तक मैं हूँ, अभी अब तक रिपोर्ट नहीं आएगा। या तो दोग जान आसा, दोग जाने टेस्टिमनी दिल्या। आता कोण आणि कितले जण असतले? इफ यू आस देम दे आर सेम मोर देन 100 पीपल एके कडेन जमा झाले। सो ऑल दीस 100 मोर देन 100 पीपल मस्ट बी गॉन ऑल ओवर गोवा विथआउट टेस्टिंग, विथआउट गिवन प्रॉपर डायरेक्शन्स, आणि दे आर हॅपिली स्टेईंग इन देअर रेजिडेन्सीज नाव। आता वेदर दे आर केरियर्स ऑर नॉट केरियर्स ओनली टाईम विल टेल, आणि दॅट विल बी व्हेरी डॅमेजिंग टू गोवा। आय डोंट नो दिस गव्हर्नमेंट वॉट दे आर प्लॅनिंग, वॉट इज दे आर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरच असा काय ना सारखं काय, हे प्रोसिजर सगळे बायपास करून सगळ्यांक त्रासान घालता। पुलीस आर इन ट्रबल, द ॲडमिनिस्ट्रेशन हू आर डुईंग सच अ गुड एक्सलंट वर्क ॲट द ग्राउंड लेवल आर इन ट्रबल बिकॉज देर इज नो प्रॉपर डायरेक्शन असे काय दिसता। साखळे हाऊसिंग बोर्डातलो 28 वर्षाचो समीप पावसेक फुटबॉल खेळताना छातीत दुखपाचे निमित्त जाऊन मरण आयले। समीक बेहरीनात कामाक आशिल्लो, 21 मार्चाक मुंबय आयल्लो, लॉकडावनात आडकलो, 6 मयाक गोंयांत पावलो, 3 दीस क्वारंटाईन सेंटरांत रावलो, उपरांत 14 दीस होम क्वारंटीन आशिल्लो। शुक्रारा फुटबॉल खेळटना छातयेंत दुखता म्हूण हॉस्पिटलांत व्हेलो, थंय डिक्लेर डॅड। पोस्टमॉर्टम रिपोर्टांत नॅचरल डॅथ म्हूण नमूद जाला। समीप संजू पावसे 28 वर्सा एका साखळी हॉस्पिटलांत ब्रॉड हाडलो, मागीर इन्क्वायरी केली कळ्ळें ती तो 21 मार्चाक बेहरीन ह्या शहरा देशांतल्यान मुंबय येयल्लो। मुंबय तो 1.5 म्हयनो सुमार ब्रॉडार उरलो, तेच्या मागीर तो 6 मेक तो गोंयांत येयलो आनी म्हापशां तेगे टॅस्ट जाली। मागीर क्वारंटायन सेंटरांत तो रावलो 3 दीस आनी 9 तारखेक मागीर तो आपले साखळी घरांत येयलो। म्हणजे 14 दीस तो घरांत क्वारंटायन आसलो। क्वारंटायन कामार जावन तो काल सांजचो खेळपाक गेल्लो फुटबॉल, मागीर ताका बरें दिसना म्हणून तो घरांत येयलो। घरांत तो चॅस्ट दुखता म्हणून कंप्लेन करपाक लागलो आनी मागीर ताका फॅमिलीन ताका हॉस्पिटलांत व्हेलो आनी थंय तो डिक्लेर डॅड जालो। आयज तेगेले पोस्टमॉर्टम जाला आनी कॉज ऑफ डॅथ नॅचरल येयला। खबरो हांगा सोंपता। ह्यो खबरो तुमकां ट्विटर, फेसबूक, प्रुडंट ऍप, टाटा स्काय, जियो टीव्ही ऍप, प्रुडंटाच्या वॅबसायटीचेर लायव्ह मेळटात। फॉलो प्रुडंट, स्टे होम स्टे सेफ। पळयत रावात प्रुडंट, देव बरें करूं। तुम्ही पळयतात प्रुडंट, यू आर वॉचिंग प्रुडंट।